वैदेही 4 वर्ष झालीत आपल्या लग्नाला, आपल्या दोघांनाही मुलं हवं होतं आणि मी जन्माला नाही घालू शकलो. मग आणि तुलाही माहिती आणि मलाही माहिती की यात माझीच चूक आहे. डॉक्टर, मी बाप होऊ शकतो ना? नाही म्हणजे तुम्हाला एखादा तरी आशेचा किरण दिसतोय का? ऑफकोर्स. राजेश हा रवी, माझा नवरा. अँड रवी हा राज. डॉक्टर तुला माहेरच्या नावाने हाक मारते, म्हणजे नक्कीच तुमची लग्न आधीची ओळख. इतकं तर मला कळलं. गॉट इट राईट. हॅलो रवी, राजेश. हा बोल राजेश. असा अचानक फोन केलास? अरे काही नाही, आत्ताच माझ्या सिनियरशी बोललो तुझ्या केस संदर्भात. त्यांना सगळे डिटेल्स सांगितले. त्यांचं असं म्हणणं आहे की नीट ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच कन्सीव्ह होऊ शकते. अरे मग मी घेईन ना ट्रीटमेंट. दॅट्स ग्रेट. पण त्याआधी तुला आदर्श लॅबमध्ये जाऊन तुझे युरिनचे, ब्लडचे आणि सिमेन्सचे म्हणजेच शुक्रजंतूंचे काही सॅम्पल्स द्यावे लागतील टेस्टसाठी. आणि हो, टेस्टचा सॅम्पल्स द्यायच्या आधी 3 डेज नो स्मोकिंग, नो ड्रिंक्स अँड नो नॉन व्हेज. इज दॅट ओके? अरे मी तिन्ही गोष्टी नाही करत. दॅट्स ग्रेट. बरं, आणि एक चौथी गोष्ट, 3 दिवसासाठी नो फिजिकल रिलेशनशिप प्लीज. काय? अरे हो, इतका का ओरडतोय? 3 दिवसांसाठी सांगतोय मी. बाय हवंय ना? हो नाही, मी त्या शुक्रजंतू टेस्टने घाबरलोच होतो. मला वाटलं माझ्या बायकोचा मित्र माझ्याशी बदला घेतोय की काय. नो वे, नो वे. बर, तुला मी आदर्श लॅबचा ऍड्रेस SMS करून ठेवतो. ओके, 3 दिवसानंतर जाऊन ये. येस डिअर. हो पण तू संडेला येतोयस ना? ऑफकोर्स येतोय ना, म्हणजे काय, नक्कीच येतोय. बरं, मला जरा मालविकाचा, आय एम सॉरी, तुझ्या वैदेहीचा नंबर SMS करून ठेव ना. हो हो, माझ्या वैदेहीचा आणि तुझ्या मालविकाचा. करतो मी. ओके बाबा, चल ठेवू. मी पेशंट्स आहेत, जरा कामात आहे, नंतर निवांत बोलूया. बाय. ओके बाय. काय वैदू, अगं चांगली साडी नेसली होतीस आणि एक काय जीन्स घातलीस? अरे साडीत ना खूप अनकम्फर्टेबल वाटतं मला. जीन्स मध्ये बघ ना कसं सुटसुटीत वाटतं ना एकदम. पण राजेश येतोय ना, खूपच कॅज्युअल वाटत. नाही रे, त्यालाही जीन्स खूप आवडते. काय चाललंय? तुला माहितीये ना मी एक तर लेक्चर बंक करून आलो. लेक्चर असतं 45 मिनिट्स, तू 35 मिनिट उशीर आली. आता 10 मिनिटात जे काय बोलायचं ते बोलूया थोडस आणि आवरूया. अरे राजेश, काय काय, सॉरी, आय एम सॉरी. बायकांचं तुमचं बरं असतं, एकदा सॉरी म्हंटल की झालं मोकळ्या तू. आता सॉरी बोलले ना मी, मला नाही आवडत. आता मी तरी काय करू, उशीर झाला तर काय करू? म्हणजे घरी एक तर बाबांचे 1000 प्रश्न. काय झालं? मी त्यांना दाखवलं की हे बघा मी नोट साठी चालली, हे बघा वया घेऊन चालले, तरी सुद्धा उगत बाबा ओरडले मला. काय म्हणाले? या जीन्स वरून ओरडले. मला म्हणतात कसे की मैत्रिणीकडे जायचं आहे ना तुला, तर मग कशाला जीन्स घालून जायचं? तुमची कारण ऐक ना, ऐक ना. सांग ना, मी जीन्स मध्ये कशी दिसतीये? मला माहित. अरे सांग. अरे तू माझा नवरा होणारस ना, मग तुलाच विचारणार ना मी. सांग ना प्लीज, सांग ना. ठीक आहे, मग मी त्याला जाऊन विचारते. सांग मग. माहित होत मला काय की तुला जीन्स मस्त दिसते. नाही, तुला मी जीन्स मध्ये आवडेल हे माहित होत मला. खरंच मस्त दिसते. मी तुला एक सांगू, आपलं एकदा लग्न झालं ना की तू जीन्सच घालत. साडी बिडी नको, काकू बाई वाटत. जीन्स घालू मग घुंगट कसं ओढू? ओढणी ने मर जाव. काय दिसशील माहिती? जीन्स घातलीस, ओढणी घेतलीस तू. ना बा.
छान दिसेल ना मी. आपलं लग्न आहे. वाव. हो बाई साहेब. हो बाई साहेब. राजेश. राजेश. अरे आय मीन राजेश अजून आला कसा नाही? तो वेळेचा खूप पक्का आहे ना म्हणून विचारलं. शब्दाचा आणि वेळेचा आजही पक्काच आहे. थँक यू. नाईस प्लीज. ओ माय गॉश, तू अजूनही जीन्स मध्ये मस्त दिसतेस. थँक यू. म्हणजे याआधी सुद्धा तू हिला जीन्स मध्ये पाहिलेस? हो, म्हणजे लॉंग बॅक कॉलेज डेज. मस्त वास येतोय स्वयंपाकाचा. ऑल सेट फॉर द डिनर. बर, त्याआधी एक छोटा छोटा पेग होऊन जाऊ दे. नो वे. हीच तर वेळ असते संयम तुटायची, आणि यावेळी जो संयम पाळतो तोच खरा संयमी पुरुष असतो. म्हणजे युधिष्ठिर. अरे बापरे, युधिष्ठिर वगैरे. बट आय रिमेंबर त्याचा देखील संयम सुटलाच होता की दूध खेळताना. पण त्यांनी त्याचे भोग भोगलेच ना. राईट मॅडम. म्हणजे थोडक्यात काय, तर मला आज कंपनी नाही. मी घेईन ना वाईन तुला कंपनी म्हणून. ए, दॅट्स अ ग्रेट आयडिया. चालेल. बघ तुझी बायको पाहुण्यांची किती काळजी घेते. ते पाहुण्यांची नाही, मित्राची. चलो यार, मैफिल सुरू करते. बोल. मी ड्रिंक्स बनवते तुझ्यासाठी, पण त्याआधी तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागणार. इच्छा कोणती? अरे तू तिला कबूल केलंयस ना की तिला आई होण्यासाठी मदत करणार आहेस, तीच इच्छा. दुसरं काय? ती होय डन. ती तर आहेच रे, पण दुसरी इच्छा अशी आहे माझी की आज तू माझ्यासाठी एक छानसं गाणं गायचंयस. नो वे, आउट ऑफ क्वेश्चन. अगं आजकाल आवाज साथ देत नाही का? तब्येतीचं नाही विचारलंय मी तुला, गायला सांगितलंय. सो गा. बायको ऑर्डर देते बरं. नाहीतर आपण पुरुष की नाही, उगाच उसने बळत आणत असतो बायकांसमोर. गात एक गाणं, तशीच ऑर्डर केली तिने. सर ठीक आहे, तुम्ही म्हणता असत तर. कोणतं गाणं? कुठलंही तुझ्या आवडीच. आय रिमेंबर तू कॉलेजमध्ये असताना तुला हे गाणं खूप आवडायचं ना. सो दिस इज फॉर यू. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या हम है जिसको छुपा रहे हो. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, रेखाओं का खेल है मुकद्दर. रेखाओं का खेल है मुकद्दर, रेखाओं से मत खा रहे हो. रेखाओं से मत खा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. तुम इतना जो मुस्कुरा. वाह. थँक्यू. बर, मी जेवणाची तयारी करते. तू अशी अचानक इथे, समजा मी नसतो तर. अरे असा कसा दरवेळी मी तुला माझ्या नशिबातून चुकवेन? भेटलास ना. पण आता काय उपयोग असू तुला? का रे, आपण एकत्र आहोत त्याचा आनंद नाहीये का तुला?
हाय सॉरी यार खरच उशीर झाला रियली सॉरी पण तसंही तू कधी थांबलीस का माझ्यासाठी जर थांबली असतीस तर आज आपल्या दोघांचंही भलं झालं असत हो का मग आज तर थांबलंय ना मग आता आज काय भलं होणार आहे आपलं सांगतो ना तुझ्या आणि रवीच्या केस बद्दल मी आमच्या सिनियर डॉक्टरशी बोललो त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांनी सांगितलेली ट्रीटमेंट जर तुम्ही घेतलीत तर तुला नक्की कन्सीव्ह करता येईल मग जसं तू सांगशील ना तसं मी आणि रवी करेन या सगळ्यामध्ये रवी डिरेक्टली नसला तरी चालेल पण तू आणि मी मात्र नक्की पाहिजे हॅलो हाय हाय हाऊ आर यू डूइंग या फाइन गुड काय म्हणतेस तू बोल तू इतक्या लवकर कसा आलास आज अगं ऍक्च्युली काय झालं माहितीये आज पेशंट थोडे कमी होते गर्दी कमी होती म्हटलं चला आणायचा वेळ आहे तुझ्याकडे येऊया एक तर जरा जास्त गप्पा होती काय नवरा कुठे बाहेर गेला येईल ना आता थोड्या वेळात म्हणजे आपल्या मस्त गप्पा होते काय बाकी काय चाललं होतं काय नाही रे बसले होते बस टीव्ही लावतच होते आणि तू आलास मी तर हिरोच होतो कॉलेज राहू दे हा हा एक मिनिट एक मिनिट मला सांग तुला मी नाही आवडायचो अरे अजून लाज ना सोडलेलं नाहीये आय लाईक आवडायचं मग इतकासा नाही खोट जर बोलायचं असेल ना तर कोणी तुझ्याकडनं शिकाव नाही बोलते बर खूप आवड थोडा आवड जास्त राजेश वैदे काय काय चाललंय अरे काय नाही आताच आलो म्हणलं थोड्या गप्पा मारूया हा अरे त्याचे आज पेशंट होते ना त्यामुळे तो लवकर आला घरी मी बोलले त्याला की तू येतोच आहेस असं बाकी हाऊ वॉज युअर डे रवी रवी ए रवी काय झालं अरे माझ्या जरा कामाच्या ह्याच्यात अडकलो काही टेन्शन नाही नाही काहीच नाही अरे मग बोल ना काहीतरी तुम्ही बोला ना मी पर्सनली बोलत नाही तुमची वाईन बऱ्याच वर्षानंतर भेटलाय ना तर प्रिय वा तुम्ही बोलू मालविका आज मी खरंच खूप खुश आहे छान वाटतंय हो ना रे राजेश मी खूप खुश आहे आणि रवी किती आनंदित होईल ना खरंच खूप बरं वाटेल त्याला ते पण रवी चिडणार नाही ना आपल्यावर 3 महिने आपण ही गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली म्हणून कदाचित थोडासा चिडेल तो सुरुवातीला पण जेव्हा त्याला खरं कळेल ना तेव्हा शांत होईल तो हे राजेश पण तू रिपोर्ट नीट चेक केलेत ना रे म्हणजे काय तुझा माझ्यावर विश्वास नाहीये नाही रे तसं नाही मग इतक्या दिवसांनी हे सुख नशिबी आलंय ना त्यामुळे थोडी भीती वाटते बाकी काय नाही आय कॅन अंडरस्टँड पण तू नको काळजी करूस मला आता यापुढे सगळं छान ओके बर रवी समोर हा बॉम्ब तू फोडणार आहेस ना मी कसा तूच अरे या सगळ्याचा करता करावी तर तू आहेस नाही एक मिनिट ते सगळं ठीक आहे पण मी कसा त्याला सांगणार यार बघ तू त्याची बायको आहेस तूच सांगायला पाहिजेस इतकी मोठी खबर तूच सांगायचं त्याला नाही असं नको करूया तू माझं ऐक आहे बघ
तो एकदा तू हाय रवी ये काय सांगायला सांगते माझ्या बायकोला. अरे ऍक्च्युली आम्ही तुझीच वाट बघत बसलो होतो. ये बरं झालं आलास ते. बरं तुम्ही दोघेही वाट बघताय माझी. हो रवी रवी मला ना तुला एक गोड बातमी द्यायची आज. गोड फक्त माझ्यासाठी तुझ्या आणि राजेशसाठी सुद्धा. असं का वेड्यासारखं बोलतोयस? ऑफकोर्स आपल्या तिघांसाठी. पण खुश कोणतरी दोघेच राहणार ना. रवी तू बातमी ऐकून तर घे मग ठरव ना कोणासाठी गोड येते. मला अंदाज आलाच फक्त वैदहीच्या तोंडून कन्फर्म करायचं. तुला अंदाज होता? मला वाटलंच होतं वैदही. तुझ्या पोटात ना एकही गोष्ट राहत नाही. नाही 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 तसं काही नाही. तुमच्या दोघांच्या वागण्यावरून मी अंदाज बांधला होता. फक्त हिच्या तोंडून ऐकायचं. रवी मी ना मी आई होणार आहे. ओ माय गॉड मला वाटलं तुमच्या दोघांचं प्रेम आहे आणि तुम्ही दोघं लग्न कराल. पण इतर तर तुम्ही दोघांनी सगळ्याच सीमारेषा ओलांडल्यात. नॉनसेन्स. आणि मला वाटलंही नव्हतं की तुम्ही दोघं मिळून माझ्या पाठीत एवढा मोठा खंजीर गुप्सा आले. काय बोलतोयस तू रवी? रवी अरे शुद्धीवर आहेस का तू? शुद्धीवर नव्हतो पण आता आलोय. वेड्यासारखं बोलू नकोस. अरे ऐक तरी माझ. 3 महिने झालेत मला गरोदर राहून. अरे देव आणि मला आता कळतंय सत्य हेच आहे ना की तुझ्या पोटात जे बाळ वाढतंय त्यात याचाच मोठा हात आहे. हो यात माझा खूप मोठा हात आहे. पण तुला नक्की काय म्हणायचंय? सिंपल आहे. वैदहीच्या पोटात जे मूल वाढत ते तुझंच. अरे काय बोलतोयस तू? कारण मला तुमच्यावर जेव्हा संशय आला म्हणजे गेले 4 महिने आमच्या दोघात काही संबंध झालेला नाही. हो राजेश खरंय ते. हो ठीक आहे ना मग त्याने काय फरक पडणार? रवी मुलाचा बाप तूच आहेस रे. राजेश दुसऱ्या कोणाच्या मुलाला मी बाप म्हणून का नाव देऊ? रवी अरे तू इतर कोणाचंही मूल नाही येते आपलं बाळ येते. डॉक्टर राजेश तुम्ही म्हणाला होतात की मी तुम्हाला मूल देईन पण हे अशा प्रकारे द्याल हे ठाऊक नव्हतं. राव असल्यापेक्षा ते भोंदू बाबा तरी बरे. निदान त्यांचा हेतू तरी सगळ्यांना माहिती असतो. रवी सॉरी. रवी ऐक माझ स्कूल डाऊन तू बस प्लीज मला स्कूल डाऊन. रवी बी कम्फर्टेबल. ओके बघ रवी तुला अजूनही काही डाऊट असेल तर मी DNA टेस्ट करून प्रूव्ह करून दाखवू शकतो की हे बाळ तुझं आहे रे तुमचं दोघांचं. म्हणजे? तेच तर तुला सांगायचा प्रयत्न करतोय आम्ही मगासपासून. वैदेही तुला आपल्या कुलदेवतेची शपथ प्लीज खरं काय ते सांग. अरे कुलदेवतेचीच काय मी आपल्या उदरातल्या गर्भाची शपथ घेऊन सांगते हे बाळ आपलंच आहे रे. अगं पण हे कसं शक्य आहे? राजेश माझा सच्चा दोस्त आहे. मी तू त्याच्यावर संशय घेतलास. मग सत्य काय? मी सांग रवी तुला आठवतोय मी तुला स्पर्म्स टेस्ट करण्यासाठी पाठवलं होतं आदर्श लॅब मध्ये. हो मीच घेऊन गेलो होतो आदर्श लॅब मध्ये. जेव्हा तुझे स्पर्म्सचे सॅम्पल्स मिळाले तेव्हा आमच्या काही सिनियर्सनी ते प्रिझर्व्ह करून ठेवले. त्यातले जे इन्फर्टाईल स्पर्म्स होते ते त्यांनी काढून टाकले आणि जे चांगले स्पर्म्स होते त्यांना इंजेक्शन्स देऊन आणखीन हेल्दी बनवले. डॉक्टर हे असं करता येतं? ऑफकोर्स दिस इज सायन्स. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. आता हेच तुझे हेल्दी स्पर्म्स मालविकाच्या गर्भाशयात आम्ही नलिकेद्वारे टाकले आणि ते देखील फर्टाईल दिवशी. राईट म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळेल. वी कॉल दिस प्रोसिजर ॲज IVF. त्यामुळे आत्ता मालविकाच्या गर्भात जे बाय वाढतंय ते तुझं आहे राजा. आता तरी पटतंय का तुला हे? पण
पण तुम्ही माझ्यापासून का लपवलं होते? त्याचं देखील एक मेडिकल कारण होतं. आम्हाला बाळाची ग्रोथ बघायची होती. जर बाळाची ग्रोथ चांगली झाली नसती, त्या गर्भाची ग्रोथ चांगली झाली नसती, तर आम्हाला ते काढून टाकावं लागलं असतं. आणि तुला न सांगताच आम्ही ते डिसिजन घेणार होतो. पण मला का नाही सांगितलं? अरे, जर गर्भात दोष आढळला असता ना, तर त्यासाठी तू जबाबदार असतस. आणि स्वतःमध्ये दोष बघून कदाचित तुला नसतं सहन झालंय सगळं, म्हणून नाही सांगितलं तुला आम्ही. आज सोनोग्राफीच्या रिपोर्ट वरून कळलं की गर्भाची 12 आठवड्यातली वाढ लक्षणीय आहे, आणि म्हणून ही बातमी तुला आज सांगतो. पण सगळ्यां हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन रवी. वैद्य आणि राजेश कुठल्या तोंडाने? एक मिनिट, एक मिनिट, एक. तू बाप होणार आहेस म्हणून लगेच लेक्चर पिक्चर मारायला सुरुवात करू नकोस प्लीज. रवी, आता तुझ्या मुलाला आणि मुलाच्या आईला हसतमुख चेहऱ्याची गरज आहे, त्यामुळे ओके. थँक्यू. हॅलो, थँक्यू बिंक्यू हा शब्द येत नाही आपल्या मैत्रीमध्ये? त्याला असं दोस्ताना म्हणतात यार, कमो आंग. सलामत रहे दोस्ताना तुम्हारा. तुम्हारा हमारा. आणि रवी, तुझी बायको आहे ना मालविका, ही माझी खूप चांगली मैत्रीण, आणि मरेपर्यंत ती माझी खूप चांगली मैत्रीण राहणार आहे. हो ना? प्लीज असा वेडावाकडा विचार करू नका. अरे, एका पुरुषामध्ये आणि एका बाईमध्ये निखळ मैत्री असू शकत नाही का कधी? ये शी इज माय गर्लफ्रेंड. आय ॲडमिट इट, शी इज माय गर्लफ्रेंड. शी इज अ गर्ल अँड शी इज माय फ्रेंड. सो दॅट मेक्स अ माय गर्लफ्रेंड यार. भिन्नलिंगी प्रेम हे वैषयिक असायलाच पाहिजे असं नाहीये रे. श्रृंगार आणि प्रेम ह्याच्यामधला जर फरक आपल्याला कळला ना, ही नाती आपोआपच जपली जातात बघ. पटतंय ना तुला? पटलं मला. आय एम सॉरी. नाही नयन, असं बोलू नये. अगं, लग्नानंतर सासर हेच मुलीचं घर असतं. नयन, अण्णा मला परत सासरी नका पाठव प्लीज. प्लीज, मी इथेच राहणार प्लीज अण्णा. ही बघ, माया आलीच. ये माया. नयू दीदी आलीये. तोच विचार करत होते अण्णा मी, तुम्ही अर्जंट का बोलवलं एवढं? सांगायचं ना की दीदी आलीये. हे बघ बेटा, इट इज नॉट व्हेरी सिम्पल, द मॅटर इज व्हेरी सिरियस. का? काय झालं दीदीला?